अजिंक्य तारा गोविंदा पथक शिरोळ 1,51,000 रुपयांचा मानकरी, निप्पाणी दहीहंडी थरार पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती, कैलासवासी दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब व पै अजित नाईक युवा शक्ती संघटनेच्या वतीने काल 5 वाजता म्युनिसिपल हायस्कूल पटांगणावर भव्य दहीहंडीचा थरार पाहण्यास मिळाला. निप्पाणी येथील टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील व पै अजित नाईक यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमास विविध मान्यवरांसह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. प्रारंभी या दहीहंडीचे उद्घाटन कोल्हापूर दक्षिण आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते राहुल जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगळे, सुप्रिया पाटील आदि माजी नगरसेवक उपस्थित होते. आज मला वाटते काका मला बरेच वर्ष निपाणीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवण्यात आलं, पण पहिलाच मोठा जाहीर कार्यक्रम आज या माध्यमातून होतोय आणि आदरणीय सतीशांना असतील, आदरणीय काका असतील, आदरणीय सुकुमार पाटील साहेब असतील, त्यांचं माझे आजोबा, माझे राज्यपाल डॉक्टर डी आर पाटील साहेब, माझे वडील आदरणीय डॉक्टर संजयजी पाटील साहेब किंवा माझे काका आदरणीय आमदार सतीश पाटील साहेब यांच्याबरोबर एक वेगळे ऋणांक मी राहिलेले आहेत आणि आज तिसरी पिढी म्हणून हेच ऋणांक घट करायचं काम आज आपण सगळ्यांनी केलं, याबद्दल मनापासून तमाम निपाणीकरांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार देखील व्यक्त करतो. मला वाटते बरेच वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यायची इच्छा माझी होती आणि मग दहीहंडीचा कार्यक्रम झाला पाहिजे, मला वाटतं तोच एक निमित्त होत आणि आज दिवस या माध्यमातून मला यायची इथं संधी मिळाली. माझ्या मनामध्ये देखील उत्सुकता होती, कारण आपल्या भागातले बरेच जण कोल्हापूरला येतात तेव्हा आवर्जून मला भेटत असतात आणि बरेच चेहरे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथं सुटण्याचे दिसायला लागले आहेत. आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये आदरणीय प्रियंका ताई देखील कार्यक्रमाला येणार होत्या, मला तुमचं देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे, कारण चिकोडी मतदारसंघाचे धन्यवाद दिले पाहिजे, कारण एवढं कमी वयामध्ये राहुलजी आज त्यांना खासदार करायचं भाग्य आज सगळ्यांनी दिलं आणि मला वाटते तुमचं मनापासून प्रियंका ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದು ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರಣಗಳಿಂದ ಬ್ಯಾರೆಕರವರು ಎಷ್ಟು ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಮಸ್ತ ಜನತೆಗೆ ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಅವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶುಭವಾಗಿ ಇನ್ನೂ ಏನು ಉತ್ಸಾಹಪೂರ್ವಕವಾಗಿ ಯುವಕರು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಇದೇ ರೀತಿ ತಾವು ಮುಂದುವರಿಸಿ ಇದೇ ಉಪವಾಸದ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಅನೇಕ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ತಾವೆಲ್ಲರೂ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋಗ್ರಿ. ತಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಸದಾ ಸಂಸದರಾಗಿರ್ಬೋದು, ಜಿಲ್ಲಾ ವಸತಿ ಸಚಿವರಾಗಿ ತಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತಾರಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳುತ್ತಾ ಅದೇ ರೀತಿ ಏನು ಸುಮಾರು 7,14,000 ಮತಗಳಿಂದ ಏನು ತಂದಿಸಿದೆ ಪ್ರಿಯಾಂಕ ಜಾರ್ಕಿಹೊಳಿಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಿಂದ प्रारंभिक उपस्थित संघांना 5 थराचे सलामी देण्यात सांगण्यात आलेले होते. यामध्ये विविध भागातून गोविंदा पथक या कार्यक्रमासाठी दाखल झालेले होते. खरं लढतीचा सामना हा अजिंक्य तारा गोविंदा पथक शिरोळ आणि संघर्ष ग्रुप गडिंग्लज यांच्यामध्ये पहावयास मिळाला. हा दहीहंडी थरार पाहण्यास निप्पाणीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या गर्दी केलेली होती. रंगीबिरंगी विद्युत रोषणाई, लेझर आणि डॉल्बीच्या तालावर तरुणाई नृत्य करत थिरकताना दिसली. ही दहीहंडी फोडण्यासाठी संघर्ष ग्रुप गडिंगलज आणि अजिंक्य तारा गोविंदा पथक शिरोळ यांनी आकर्षक मनोरा तयार करून हंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिरोळ येथील अजिंक्य तारा ग्रुपने अतिशय आकर्षक पद्धतीने मनोरा उभा करून दहीहंडी फोडून 1,51,000 रुपयेचा मानकरी होण्याचा मान मिळवला आणि उपस्थितांना रोमांचक क्षण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. हंडी फोडताच जल्लोष करण्यात आला
आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह आणि रोख 1,51,000 रुपयाचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कैलासवासी दौलतराव पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष निकू पाटील, सामाजिक कार्यकर्ते पै अजित नाईक, फाउंडेशनचे पदाधिकारी, पंच कमिटी, विविध भागातील गोविंदा पथक, नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाणं कुठलं पाहिजे? पण तयार तर आहात, पण गाणं कुठलं लागायचंय? गाणं कुठलं पाहिजे? रेडी, 1, 2, 3. तयार आहे का म्युझिक? मी फक्त 3 करून त्यांना नाचवते आणि तुम्ही म्युझिकच लावू नका. ते बिचारे कसं नाचणार? सलमान व्यवस्थित उठायचं. विवेक निवांत. विवेक सगळ्यांनी व्यवस्थित राहा. विवेक शिस्तात. विवेक इथे दहेंडी इथे. विवेक पहिला काठी काढ. बस काठी काढ. शिस्तात बस काठी काढ. उठ उठ आणि फोड. ओके.